लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज आहे रुपाली चाकणकर. लग्न झाल्यानंतर थोड्या थोड्या गोष्टीतून भांडणं होऊन त्यांचं रूपांतर घटस्फोटात होते. घटस्फोट होणं दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन कक्ष जिल्हास्तरावर होण्यासाठी आपले शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनच्या बैठक कक्षात आयोजित केली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या बैठकीला जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत, विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. काही ते ह्याच काही गोष्टीमुळे आपल्याला मुस्लिम मतांचा लोकसभेमध्ये फटका बसला असं वाटतं का तुम्हाला? कारण विरोधकांकडून नेहमी आरोप केला जात होता, वेगवेगळ्या गोष्टींचं फेकणारे ते पसरवलं जात होतं आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजाचा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला फायदा झाला. या गोष्टी घेतल्या तेव्हा आम्ही सर्वजण दादांसोबत, आम्ही जरी महायुती म्हणून एकत्र असलो तरी आमचा शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार मात्र आम्ही सोडलेला नाही. त्याच्यामुळं पहिल्यापासून जो विचारधारा आमची होती तीच आम्ही पुढे घेऊन जातो. त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांना बरोबर घेणं, अठरा पगड जाती जमातींना बरोबर घेणं आणि काम करणं, प्रत्येकाला न्यायाची भूमिका देणं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल मंत्रिमंडळसुद्धा स्थापन करत असताना आदरणीय दादांचं मंत्रिमंडळामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश आहे. आणि हीच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या विचारांची, त्यांचाच विचार आम्ही पुढे घेऊन चाललो. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांनी राजकारण केलं, खोटे नॅरेटिव्ह सेट केले, त्याच्यामध्ये की संविधान बदललं जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवल्या आणि हे सगळं करत असताना त्याच्यावरती काही अंशी जनतेने विश्वास ठेवला. पण आता त्यांच्या लक्षात आलं की जे काही विरोधक सांगतात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे आणि म्हणून कदाचित नदीबाई असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पाहिलं एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या आणि ह्या ठिकाणी जसा प्रतिसाद मिळतो तसा महाराष्ट्रात सुद्धा जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला मुस्लिम बहिणींचा महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. म्हणजे त्यांचा विश्वास आहे दादांच्या वाद्यावरती, दादांच्या कर्तृत्वावरती, दादांनी दिलेल्या शब्दावरती की इथून पुढेही आम्ही या समाजासोबत आहेत. त्यामध्ये मौलन आदर महामंडळ असेल, बोर्डच्या माध्यमातून असेल, जितकं काही आम्हाला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राहील. काही लोकसभेत मुस्लिम मतांमुळे फटका बसला, आता विधानसभेमध्ये मुस्लिम मतं ओळखण्याकडे महायुती यशस्वी ठरेल का? यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते, संविधान बदलणार आणि घटना पद्धती जाईल, त्याच्यामुळे आरक्षण जाईल असं जे काही चुकीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती जनतेने विश्वास ठेवला. पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही. एखादी विरोधक हे एकदा एकदा फसू शकतात, सारखे सारखे फसू शकत नाही आणि हे सगळं समाज आमच्यासोबत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं, एक लाडकी योजना असेल, अन्नपूर्ण योजना असेल, ह्या केवळ महिला वेगळा घटक असं म्हणून नाही तर सर्व समाजातल्या महिलांना ती योजना दिलेली आणि त्याचा सगळ्या महिला भगिनींनी लाभ घेतलेला आहे. आत्तासुद्धा पाहिलं जवळजवळ 90% महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना त्याचा निधीसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या बरोबर आहेत. विरोधक हे टीका करत राहतात, चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवादामध्ये थेट निर्माण होतील, त्याच्यामध्ये कडक वक्तव्य करत राहतात, त्यांच्याही ते निषेधच नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करू नये. जयंत पाटील रात्रीपासून उपोषणाला बसले, पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे सोडण्याच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवरच टीका केलेली आहे. मला याबाबत काही माहिती नाही कारण की मी रात्रीचा प्रवास करून सकाळी तुमच्याकडे आले आणि सकाळपासून लवकर कार्यक्रम सुरू झाले. त्यांचा दादांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटलेला आरक्षणाचा काय वाटतं सरकारच्या माध्यमातून? मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती हे सगळे निर्णय घेतील. आरक्षण नाही मिळाल्यास फडणवीसच जबाबदार राहतील असं म्हणतायत मनोज जरांगे पाटील. मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न आहेत ते महायुती महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील आणि आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर. थँक्यू.